हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आता हे आवरून रात्री 9:30 वाजता आम्ही निघालोय कुणाच्या तरी घरी. त्यांच्यासाठी घेतलाय आम्ही रसमलाई केक आणि ग्लास पेस्ट्रीज. तर आता शॉप बंद करून आम्ही निघालोय तिकडे जायला. आम्ही जातोय अमितकडे. अमित म्हणजे माझा मावस भाऊ, तो राहतो बावधनला. बरेच दिवसापासून आमची भेट नाही आहे. त्याला एक छोटी मुलगी आहे, तिचं नाव आहे मिहिरा. तीही खूप छान आहे. तिचाही आत्ताच बड्डे होऊन गेला, तेव्हाही आम्ही गेलो नव्हतो. म्हणून आत्ता थोडासा वेळ काढून तिच्यासाठी केक घेऊन आम्ही चाललेलो आहोत मिहिराकडे. तर आता सगळ्यात पहिले आपण गाडीत पेट्रोल भरून घेऊ, कारण आता आपल्याला जवळपास जायचंय 25 किलोमीटर. तर मध्येच गाडी बंद पडायला नको आणि उगीच रात्रीचा काही प्रॉब्लेम व्हायला नको. तर हे आम्ही जातोय चिखली काळेवाडीला जायला, जो शॉर्टकट आहे एम्पायर इस्टेटचा जो ब्रिज आहे तिथून. तर रात्रीची वेळ आहे आणि जास्त ट्रॅफिक पण नाही आहे. जाताना खूप छान वाटतंय. तर हे जाताना रस्त्यात आहे एक रागा पॅलेस म्हणून, त्यांचं मस्त हॉल पण आहे आणि लॉन पण आहे, जिथे आपण लग्न वगैरे काय प्रोग्राम असतात ते करू शकतो. तर तिथे खूप छान डेकोरेशन असतं. आम्ही जाताना येताना नेहमी बघत असतो. आणि नंतर हे आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत वाकडला. हा संडे आहे म्हणून जास्त लोकांची गर्दी रेस्टॉरंटमध्येच बघायला मिळते. रस्त्यावर लोक थोडेसे कमी आहेत. खाण्याच्या स्टॉलवर, हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये इकडे लोक खूप जास्त दिसत आहेत, तिकडे खूप जास्त गर्दी दिसते. हे वाकडचं चौपाटी आहे, तिथे खूप गर्दी होती. तिथे थोडंसं ट्रॅफिक पण होतं. हा वाकडचा जो रोड आहे त्याचं काम खूप दिवसापासून सुरूच आहे. मी इकडे खूप दिवसांनी आले पण तरी त्याचं काम आणखी कंप्लीट झालेलंच नाही आहे. इथे गाडी चालवायला खूप त्रासही होतो आणि हायवेला लागायला खूप वेळही लागतो. आता आपण आलेलो आहोत पुणे बेंगलोर हायवेला. इकडे ह्या हायवेला तर कधीही म्हणाल तर ती इकडे कधीही गर्दीच असते आणि लोक गाड्या पण अशा एवढ्या फास्ट चालवतात इकडे. मला थोडीशी भीतीच वाटते. आमची गाडीही थोडीशी फास्टच असते. आता हे जे राईट साईडला आहे ऑर्किड, इथे आम्ही होळीच्या पार्टीला गेलो होतो. आता ह्या लास्ट होळीच्या पार्टीला नाही, 2 वर्षापूर्वी आम्ही तिथे गेलो होतो आणि इथे फेस्टिव्ह पार्ट्या खूप छान होतात. आता हे आपण आलेलो आहोत बाणेरला आणि बाणेर संपले की पाषाणनंतर आता हा लगेच सर्विस रोड लागतोय बावधनला जाण्यासाठी. तर तिकडे हायवेला एवढी थंडी वाटत नव्हती पण आता इकडे थोडीशी थंडी जरा जास्त जाणवते. इकडे तुम्ही हायवेवर बघाल तर तिकडे बघितल्यानंतरही असं वाटतंय की हां, इकडे जरा थोडी थंडी जास्त आहे. आता नंतर हायवेवरून टर्न घेतला, म्हणजे ते आपण सर्व्हिस रोडने आलो. नंतर आता हे आपण इकडे चाललो आहे अमितच्या घराकडे. हायवेपासून याचं घर असेल एक 1.5 किलोमीटर तरी असेल, तिथे आतमध्ये जायला लागतं. आता नंतर एंट्री करून आपण आलो आहे यांच्या सोसायटीमध्ये. पुराणिक अभितांते म्हणून यांची सोसायटी आहे. सोसायटी खूप मस्त आहे. तर आता आपण चाललेलो आहोत त्यांच्याकडे. आता वाजलेले असतील बहुतेक 10:45 तरी झालेत. अमित राहतो फर्स्ट फ्लोअरला, तरी फर्स्ट फ्लोअरला जातानाही आम्ही लिफ्टनेच चाललो आहे. म्हणजे बहुतेक तरी ते पण स्टेप्स जास्त कोणी युजच करत नाही. फर्स्ट फ्लोअर असेल तरी सगळे लिफ्टनेच जातात. हे त्यांचं एंट्रन्स लॉबी, तेही खूप छान दिसते. संध्याकाळचं खूप शांत पण वाटतंय. आता आपण जातोय फर्स्ट फ्लोअरला.
इथे मिरर प्रॉपर नाही आहे, पण ती सवयच ना. लिफ्टमध्ये गेल्यानंतर मिररमध्ये बघायची, तर त्याच्यातही मी एकदम म्हणजे दिसत नाही आहे तरी बस बघून थोडंसं आपले कपडे बिपडे व्यवस्थित करते. आता हे पोहोचलो आहे आपण फर्स्ट फ्लोअरला. हाँ, ही आली आहे मीरा. 11 वाजले असतील बहुतेक, तरी 10:30 तरी मीरा आणखी झोपलेली नाही आहे. ही आहे मंजू. मंजू म्हणजे माझी वहिनी. मीरा वाटच बघत होती आणि गेलो नाही की तिचं झालं सुरू, तिची बडबड सुरू. ह्या सगळ्या अमितच्या ट्रॉफीज, त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडतं, तर त्यांनी ही स्पेशल जागा फर्निचर करताना ट्रॉफीसाठी बनवून घेतलेली आहे. त्याच्या ऑफिसच्याही टुर्नामेंट असतात, सोसायटीच्याही टुर्नामेंट्स असतात, तर तो सारखं क्रिकेटच खेळत असतो. सॅटरडे संडे त्याला बिलकुल वेळच नसतो. आल्यानंतर मंजू हेच सांगत होती की तो सारखं क्रिकेट खेळायलाच टाईम देतो जास्त. आल्यानंतर मी केलं जेवण, मंजूने मला मस्त जेवायला दिलं आणि नंतर आता आपण करणार आहोत केक कट. रस जास्तच होत तुझा. हॅपी बर्थडे. ते कस्टमर पण म्हणते रस काय काय रस जास्त झाला. ते एकदम बाहेर आहे, ते एकदम बाहेर आहे. मला वाटलंच होत, मला वाटलंच होत. काही नाही बा, काही नाही, काही नाही, काही नाही. Happy birthday dear Mira, happy birthday to you. ते स्ट्रॉंग आहे. दे तिला, तिला दे. तर नंतर आम्ही सगळ्यांनी खाल्ला केक. केक मी बनवलेला रसमलाई केक सगळ्यांना खूप जास्त आवडला, सगळ्यांनी खूप तारीफ केली. मीराला उद्या स्कूल पण आहे, तिला सकाळी 9 स्कूलमध्ये जायचं आहे, पण तरी ती झोपत नाही आहे. झोपायचं सांगितले, झोप म्हणून सांगितलं तरी ती ऐकत नाही आहे. आणि इथे तिचं काहीतरी आपलं खेळणं उगीच मस्ती सुरू आहे. तिच्या घरी कुणी आलं की तिला खूप आवडतं आणि उगीच खूप बडबडही तिची सुरूच असते, ती थोडंही शांत बसत नाही. आम्ही इथे गप्पा मारतोय आणि बिचाऱ्या मंजूला तिकडे कामाला लावलं. ती पाणी गरम करून थोडस सुंठ वगैरे टाकून आम्हाला प्यायला देते. तिकडे म्हणायचंय का? मग आवडत.
इथे तिला कुठली आजी आवडतीये, काय का आवडतीये, कधी जाणार आहे हे सगळं सांगत बसलीये. ह्या आजीकडे का नाही जायचं, त्या आजीकडे जायचं, म्हणजे आईच्या आईकडे आणि पप्पांच्या आईकडे हा विषय तो चाललेला. आता हे सगळं आवरून आम्ही गप्पा मारत बसलेलो आहोत. अमित आणि माझं पहिल्यापासूनच बॉन्डिंग खूप चांगलं आहे. आम्ही लहान होतो तेव्हा पण सोबतच राहिलेलो आहोत. मी मावशीकडे शिकायलो होते तेव्हा स्कूलला क्लासला आम्ही सोबतच जायचो. तेव्हापासूनच आमचं रिलेशन खूप चांगलं आहे. आम्ही एकमेकांशी सगळ्या गोष्टी शेअर करतो. आणि आणखीही आमचं रिलेशन पहिलं जसं आहे, जसं होतं तसंच आहे. आता थोड्याशा गप्पा मारून मग आम्ही जाणार झोपायला. आता झालेली आहे ही दुसऱ्या दिवशीची सकाळ. मिहिरा पण लवकरच उठलेली आहे. लवकर म्हणजे 9 तिला स्कूलची बस येणार आहे आणि ती उठलेली आहे 8 काय ते किती मस्त दिसते, किती गोड दिसते मिहिरा. आणि आता ही गेली आहे ती आंघोळीला. ती तिच्या हातानेच आंघोळ करते. आंघोळ करते म्हणजे उगीच काहीतरी टाइमपास करते. स्कूलला जायचंय पण आवरत नाही आहे लवकर. असं पण तिला स्कूलला जायचा कंटाळा नाही येते. तिला घरी थांब म्हटलं तरी ती नाही म्हणते, तिला स्कूलला जायचंच आहे. आता हे ती माझ्याकडून आवरून घेते. मी तिच्या घरी कधीही गेलं की ती माझ्याकडून आवरून घेते. आता तिचं आवरून झालं, ड्रेस वगैरे घालून ती रेडी झाली की मला तिची हेअरस्टाईलही करून द्यायची आहे. पण आता बघू, कारण तिच्या स्कूल बस यायला फक्त 10-15 बाकी आहे. आणि हे आमचं उगीच हळूहळू म्हणजे हसत खेळत आवरणं सुरू आहे. तर बघू हेअरस्टाईल करून होते की नाही आणि मला काय काही हेअरस्टाईल करता येते की नाही. माझं काम थोडंसं स्लो आहे तर मी तिला आवरताना थोडंसं हळूहळूच आवरते. तर मला तिकडनं सीमा आणि मंजू बोलतायत की लवकर आवरून दे म्हणून. तिची स्कूल बस यायला 5-10 बाकी आहे. अमित पण त्याचा आंघोळ वगैरे आवरतो आहे, मग तो तिला सोडवायला जाणार. आणि मंजूचंही तिचं आवरणं सुरू आहे. तिची साफसफाई सुरू आहे आणि ते स्वयंपाकावाल्या मावशी ज्या आहेत तर त्या मिहिराचा टिफिन आणि जेवण बनवत आहे. मंजू आणि अमितलाही ऑफिस आहे पण त्यांचा आज वर्क फ्रॉम होम आहे आणि ते थोडंसं लेटही लॉग इन करणार आहे. आता हे मिहिराचं सगळं आवरलेलं आहे. ती फार क्यूट दिसते. आता तिच्या 2 पोनी मी बांधलेल्या आहे आणि हेअरस्टाईल मला बाकी नाही काही करता आली. फक्त एवढंच आम्ही केलेलं आहे. आणि आता तिचं स्कूलला जायचं टायमिंग झालेलं आहे. तर आमचं बऱ्यापैकी वेळेत आवरलेलं आहे. तिला माझ्यामुळे काही लेट झालेलं नाही आहे. ती तिची बरोबर वेळेवर आता स्कूलवर जाणार आहे, स्कूलला जाणार आहे. आता मिहिराचं सगळं आवरून ती एकदम रेडी आहे. आता तिचा नाश्ता सुरू आहे. ती बदाम खाते. अमितचंही आवरलेलं आहे. आणि आता ती स्कूलला जायला निघेल. तिची बॅगही तिनेच भरलेली आहे. कुठली बॅग होती, काय द्यायचंय? बुक्स विसरले होते आमच्या. मीही मिहिराला सोडवायला तिच्या स्कूल बस पर्यंत जाणार आहे. यांना सकाळी सकाळी किती गडबड असते. आणि खरंच या छोट्या मुलांबरोबर खरं तर यांच्या आई पप्पाचंही स्कूल असतं असंच म्हणायला लागेल. कारण यांनाही लवकर उठणं, सगळं आवरणं, सगळी तयारी हे खूप करायला लागतं. हे बाय करते, किती वेळ बाय करते.
जय श्री राम जय जय श्री राम पुढे हनुमान घेऊ का मी बाय घेऊ मी मिहिरा एवढी असेल तर मला नाही आठवत की मी एवढी खुश होऊन मिहिरासारखी स्कूलला जात होते. मलाही थोडे दिवस स्कूलला जायचा कंटाळा असायचा. हे एवढे छोटे छोटे मुलं सकाळी उठतात, त्यांची आंघोळ वगैरे करून एवढं नऊलाच रेडी होऊन ते स्कूलमध्ये जातात. पण काय करणार, त्याला काही ऑप्शनच नाही आहे. स्कूलला तर जायलाच लागणार आहे. आता ही आलेली आहे मिहिराची बस आणि तिची सुरू झालेली आहे बसमध्ये जायची गडबड. तिचं कुठे लक्षही नाही आहे, ती तिचं चालली आहे आणि बसमध्ये जाऊन ती तिचं विंडो सीट शोधतीये. आणि तिला विंडो सीट मिळाली, ती बसली आहे आणि आता ती गेली आहे तिच्या स्कूलला. आता आम्ही आमचं चाललो आहे पुन्हा घरी. आता आमची आंघोळ वगैरे करून आम्ही बसलेले आहोत आणि हे मंजूने आमच्यासाठी बनवलेला आहे एकदम मस्त चहा. मंजू तसा आम्हाला जीवस लावते, आम्हाला म्हणजे मला आणि सीमाला आमच्या दोघींनाही ती जीव लावते. तशी ती नेचरने खूप छान आहे, खूप फ्री पण आहे बोलायला. म्हणजे तिला काही शेअर करायचं असेल तिच्यासोबत तर आपण म्हणजे बिनधास्त करू शकतो अशी ती आहे. तिच्या घरी गेलं आहे की पोरीनं तुम्हाला काय खायला बनवू काय नाही असं तिचं नेहमीच सुरू असतं. आता हा अमित आम्हाला घेऊन चाललेला आहे बाहेर नाश्ता करण्यासाठी. खरं तर काल रात्रीच जायचं होतं पण तो क्रिकेट खेळून खूप थकलेला होता म्हणून आम्ही रात्री गेलो नाही. म्हणून आता सकाळी चाललो आहे. आणि हे आहे यांच्या सोसायटीचं मंदिर. हे मंदिर पहिले नव्हतं पण आता मंजूने दाखवलं आहे की ह्यावेळेस म्हणजे पोरींनो आता आमच्या इथे हे नवीन मंदिर झालं आहे. म्हणून आता आम्ही चाललो नाश्ता करायला. मग नाश्ता करून आम्ही आणि मंजू रिटर्न येतील. आम्ही तसेच जाणार तिकडे आमच्या कामाला म्हणजे आमची शॉप ओपन करायला. तर बघूयात आता अमित कुठे नाश्ता करण्यासाठी नेतो आहे, तिथे चांगला मिळतो आहे नाही मिळतो आहे. तर चला बघूयात. मेन म्हणजे अमितला टू व्हीलरही येत नव्हती. अमितला म्हणजे मला आणि अमितला म्हणजे बाकी सगळ्यांना टू व्हीलर येत होती पण अमितला मला येत नव्हती. पण आता आम्ही टू व्हीलरही खूप चांगली चालवतो आहे, चांगले शिकला आहे आणि फोर व्हीलरही येते. मला आणखी दोन्ही येत नाही आहे पण मी लवकरच शिकण्याचं ट्राय करेल. तर चला आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत आपल्या नाश्त्याच्या ठिकाणी. तर हे प्युअर साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे. इथे खूप गर्दी असते आणि इथे आता बघूयात काय काय आहे ते खायला. तर इथे आहे इडली वडा, अप्पम, साबुदाणा वडा आणि त्यांच्या इकडच्या काय काय त्या साऊथ इंडियन डिश आहेत. तर आपण जे आपल्याला आवडतं नेहमीचंच इडली वडा, इडली हे आम्ही सगळ्यांनी घेतलं. अप्पम हे मागवलेलं आहे तर ते येईलच लवकर. बस तुम्ही उन्हात बसले मुद्दा म्हणून गोरी दिसायला लागले. ज्याला मॅटर नाही करत ते गोरं दिसत. यांचं इडली वडा एकदम प्रॉपर होतं, टेस्ट खूप छान होती. आणि एक इडली एक वडा याच्यामध्येच सगळ्यांचं पोट भरून गेलेलं आहे. एकदम मस्त नाश्ता झालेला आहे. आणि आता ही आलेली आहे फिल्टर कॉफी. तर अमितने सजेस्ट केलेलं आहे अमित आणि मंजूने की कॉफी खूप मस्त असते तर तुम्ही नक्कीच ट्राय करा म्हणून. हा कॉफी मॅन कॉफी बनवतो आहे म्हणजे जी शुगर आहे ती खालीच आहे म्हणून तो मिक्स करतो आहे एकदम प्रोफेशनल सारखं. ले लो
म्हणजे असं करतो जाता नाही, थोडं व्हिडिओ देऊ दे सिमासाठी. अरे वरून करत असता नंतर मंजूने फिल्टर कॉफी ट्राय केली, आम्हाला ही सगळी व्यवस्थित मिक्स करून दिली. आणि नंतर आम्ही बऱ्याच वेळ पुन्हा इथे एक आमचा स्टॉप झाला, आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारल्या, तरी आम्ही इथे एक तास घालवला. आणि नंतर खूप साऱ्या गप्पा मारून आता आम्ही चाललोय, आमचं निघालोय आमच्या इकडे. आणि मंजू आम्ही गेले त्यांच्या घरी. आता आम्ही चाललोय आमच्या शॉपमध्ये, पहिले पिंपरीच्या शॉपमध्ये. नंतर शॉपमध्ये येऊन मी मला जे सामान केक शॉपमध्ये पाहिजे होतं ते घेऊन आलेली आहे. आणि नंतर मी माझं बसने जाणार माझ्या शॉपमध्ये, केकच्या शॉपमध्ये, कारण मला आहे केकची ऑर्डर. आम्ही ते शॉपमध्ये पोचलो असेल एक 11:15 वाजता. तर आता ही माझी बस आलेली आहे आणि मी चाललो. नंतर मी पोहोचले शॉपमध्ये. शॉपमध्ये गेल्यावरही मला भरपूर कामं होती. एक ऑर्डरचा केकही होता. ऑर्डर एक म्हणजे बेबी शावरसाठी 2 पिनाटा केक बनवायचे होते. हा आहे पिनाटा केक. हा मी म्हणजे जो राऊंडवाला पिनाटा आहे, पूर्ण राऊंडवाला, हा मी फर्स्ट टाईमच बनवला. तो बनवताना माझी जरा थोडी परेशानी झाली, पण लास्टला झालं तो व्यवस्थित. आणि केक पॅक करतानाच एवढी जरा परेशानी होती आहे, तर मग तुम्ही समजू शकता केक बनवताना किती परेशानी झाली असेल ते. पण झाला, व्यवस्थित झाला. आणि जिने ऑर्डर दिली होती तिलाही तो आवडला. ती उलट ती मला थँक्स म्हणून गेली की थँक्यू माझ्यासाठी केक बनवून दिला म्हणून. आणि आणखी मला ऑर्डरचे 1-2 केक होते जे बनवायचे होते, ते मी सेट करायला ठेवून दिलेले होते. आणि हायचा म्हणजे जिने ऑर्डर दिली तिचं नाव स्नेहा, तर तिचे हे 2 केक बनवून रेडी होते. तिनेही हे घरी सरप्राईज दिलं होतं. घरच्यांनाही माहीत नव्हतं की तिनं म्हणजे बेबी शॉवरसाठी या केकची ऑर्डर दिलेली आहे. तर याचं आउटपुटही कसं आलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि माझे जे खरंच केकचे जे कस्टमर आहेत ते खूपच जास्त चांगले आहेत. हा व्हिडिओही तिनेच मला बनवून दिला. म्हणजे तिला मी सांगितलं की माझा व्हिडिओ बनवून दे, तर ती लगेच रेडी झाली आणि तिने व्हिडिओ हा बनवून दिला. त्याच्यासाठी तिचे खूप जास्त थँक्स. तर हे असे मी तिला 2 केक बनवून दिले होते. आणि तिची ही कन्सेप्ट खूप चांगली होती. त्याच्यामध्ये तिनं मला 2 मूर्ती पण आणून दिल्या होत्या. तर त्या केकमध्ये आपण एका केकमध्ये ठेवलेली आहे विठ्ठलाची मूर्ती आणि एका केकमध्ये ठेवलेली आहे रुक्मिणीची मूर्ती. तर हे चांगलं होतं, हे जेंडर रिव्हिलसाठी खूप चांगली कन्सेप्ट आहे. तर हा असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माझे व्हिडिओ बघत रहा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप सारे धन्यवाद. स्प्रेड द लव्ह अँड बी हॅपी ऑलवेज. थँक्यू.